गोंदिया जिल्ह्यातील सडगर्जुनी तालुक्यात कृषी विभाग आत्मांतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसर सडगर्जुनी येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे तालुका कृषी अधिकारी आणि तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सडगर्जुनी यांचे मार्फत आयोजन केले होते. महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार उषा चौधरी यांनी केले. यावेळी तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष FRT शहा, दुलाराम चंद्रिकापुरे, प्रभू डोंगरवार, सरपंच पुष्पमाला बडोले, फारूक शेख तसेच रानबाजी महोत्सवाचे आयोजक तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राखी कहालकर, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक मस्के, मंडळ कृषी अधिकारी प्रतीक्षा मेंढे, कृषी पर्यवेक्षक खुशाल ब्राह्मणकर, सुशील वाघाळे, मनोज भालदरे, कृषी सहायक यादवराव भोयर, लांबकाणे संजय कुंभलवार, बिसेन राजशेखर राणे, गहाने वाढई, पंचभाई पराग नंदेश्वर, पंचायत समिति कृषि अधिकारी कोमल बड़वाई, कुमारी पलिंद्रा अंबादे, उमेद अधिकारी नीमकर, त्यांचे सहकारी मावींचा सर्व सहयोगिनी, सर्व कृषि सहायक, इतर कार्यालय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी शेतकरी महिलांना व ग्राहकांना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा सडगर्जुनी अंतर्गत रानभाजी माहिती पुस्तिका, स्टॉल लावणाऱ्या शेतकरी गट उमेद व मावी महिलांना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सडगर्जुनी अंतर्गत प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले. पावसाळा सुरू झालं की रानभाज्या उगवायला सुरुवात होते. रानभाज्या म्हणजे खऱ्या अर्थाने रानमेवाच म्हणावं लागेल. जनतेमध्ये रानभाज्यांच्या विषयी जनजागृती व्हावी म्हणून व्यवस्थापनांतर्गत भाज्यांचे 12 स्टॉल लावण्यात आले असून बहुतेक रानभाजी विक्री करण्यात आली. तालुक्यातून बऱ्याच महिला व पुरुष यांनी आपापल्या भागातील रानभाज्या विक्रीकरिता आणल्या. त्यामध्ये बांबू, लसण भाजी, कुडीची, सुरण, रानकाकडी, अंबाडी भाजी, तरोटा, रानधोपा, शेवगा, आडंबी, वेगवेगळी कंद असे अनेक प्रकारच्या भाज्यांचे स्टॉल होते. सदर कार्यक्रमास तालुक्यातील विविध गावातील महिलांनी अनेक प्रकारच्या रानभाज्या आणि तसेच औषधी गुणधर्मयुक्त वनस्पती प्रदर्शन व विक्रीस उपलब्ध ठेवून सक्रिय सहभाग नोंदविला. नमस्कार, माझं नाव कुमारी राखी जगन खालकर. मी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सडगर्जुनी कृषी विभाग इथं कार्यरत आहे. तर आज दिनांक 12 ऑगस्ट 2021 रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम इथं कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्माअंतर्गत आयोजित करण्यात आला. तर रानभाजीचं महत्व म्हणजे मागील वर्षापासून कृषी दिन आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभागाअंतर्गत करण्यात येते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून लोकांपर्यंत रानभाजीचे महत्व, सकस आहाराचे महत्व, सेंद्रिय खताचा वापर कमी करून सकस आहार कसा आपला घेता येईल आणि त्याचप्रमाणे रानभाज्याचा विक्री करून लोकांमध्ये 4 पैसे त्यांच्या खिशामध्ये यावे या उद्देशाने हे कार्यक्रम इथं घेण्यात येते. रासायनिक खताच्या अवाढव्य वापरामुळे जमिनीचा पोत खालवत आहे आणि मानवी शारीरिकदृष्ट्या सुद्धा कमी होत आहे. रोजचे नवीन नवीन आजार त्यांच्यामध्ये हे निघत आहे. तर त्यामुळे त्या आजाराला कमी करण्यासाठी आणि ह्या पौष्टिक आहाराचा सेवन करण्यासाठी हे रानभाजी महोत्सवाचे आयोजन आज तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मांतर्गत इथं आज आयोजित करण्यात आलेले होते. तर मी तालुक्यातील सर्व नागरिकांना अशी म्हणेन की त्यांनी या कार्यक्रमाला इथं येऊन आमच्या या रानभाज्याचा आस्वाद घ्यावा आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वळवावा. धन्यवाद. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे या ठिकाणी रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे. त्याचा उद्देश असा आहे की जे काही आपले रानमेवा आहे त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत, अशा प्रकारच्या भाजीपाला आपल्या परिसरात शेतावर वाढतात, त्याचे औषधी गुणधर्म ते ग्राहकांनी जनसामान्य माणसांनी खावेत आणि त्यांची प्रकृती सुदृढ व्हावी, त्यांना माहीत व्हावं, त्याच्याकरता इथं प्रदर्शनीचं आणि विक्रीचं आयोजन केलेलं आहे. नमस्कार, मी कुमारी प्रतीक्षा रामरावजी मेंढे, मंडळ कृषी अधिकारी सडगर्जुनी, तालुका सडगर्जुनी, जिल्हा गोंदिया. आज दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी रानभाजी महोत्सवाचे कार्य म्हणजे आयोजन सडगर्जुनी तालुक्यामध्ये केले गेलेले आहे. दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने दरवर्षी गेल्या वर्षीपासून 9 ऑगस्ट हा रानभाजी महोत्सव म्हणून साजरा करण्याचे संपूर्ण महाराष्ट्रात ठरवलेले आहे. त्याप्रमाणे आयोजनानुसार 12 ऑगस्ट हा दिनांक आपल्या सडगर्जुनी तालुक्याला मिळालेला असून आज दिनांक रोजी रानभाजी महोत्सवाचे आपण आयोजन केलेले आहे.
कार्यक्रमामध्ये जवळपास 7 ते 8 गावाच्या म्हणजे महिलांनी सहभाग घेतलेला आहे. महिलांमध्ये त्यांचे गट, ग्रामसंघ आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे इंडिव्हिज्युअल महिलांनी सुद्धा त्यात सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये विविध रानभाज्यांचा त्यांनी समावेश केलेला आहे. काही औषधी वनस्पती सुद्धा त्यांनी त्यात समाविष्ट केलेली आहे. आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांनी म्हणजे सहभाग नोंदवावा आणि जास्तीत जास्त भाज्यांची ओळख करून खरेदी करावी अशी मी अशी सर्वांना आवाहन करते. AGM न्यूज करिता अनिल मुनीश्वर, गोंदिया.